जयन माझं नाव हवलदार नारायण सनगर आज अशा एका व्यक्तीकडे आलोय बत्तीस वर्षानंतर या व्यक्तीची मला भेट झालेली आहे आणि हा पैलवान म्हणजे नेत्रहीन असणारा पैलवान आहे पण एक काळ या पैलवानानं गाजवलेला आहे या पैलवानाचं नाव आहे अनिल ज्ञानदेव कुंभार यांचं गाव आहे बोरपाळे जिल्हा कोल्हापूर आहे एक नामांकित पैलवान माले या ठिकाणी कुस्ती झाली होती आणि कुस्ती झाली असताना माल्याच्या मैदानात उलटी टांग मारली आणि अण्णाच्या पायाला लागलं ना अण्णाचा पाय सुजला त्यावेळी आमचे वस्ताद आप्पा जे होते आप्पानं थोडं अन्नाला रागावलेत की उलटी टांग कुणी मारली ती म्हणून सांगितलं तुला कोणी शिकवलं म्हणून सांगितलं पण अण्णाने त्यावेळी त्या टांग मारली आणि त्यामध्ये अन्नाला पायाला लागलं ही कुस्ती मी स्वतः डोळ्यानं बत्तीस वर्षापूर्वी बघितली ही गोष्ट एकोणीसशे एक्क्याण्णव ची गोष्ट आहे आणि आज बत्तीस वर्षांनंतर अशा एका पैलवानाची भेट झाली आणि अचानक मला असं वाटलं की त्यांना जाऊन भेटावं हा पैलवान नेत्रहीन आहे बॉडी बघा तब्येत जशी युवराज पाटलांची तब्येत होती तशी तब्येत असणारा पैलवान काळाचा आज नेत्रहीन आहे अशा पैलवानाजवळ जवळ आणि ह्यांच्याकडून थोडा कुस्तीचा आपण इतिहास जाणून घ्यायचा अण्णा नमस्ते नमस्ते तुमचा परिचय झाला लोकांना द्या अण्णा माझे गाव बोरपाडळे अनिल ज्ञानदेव कुंभार तालुका पन्नाळा जिल्हा कोल्हापूर ओके तर यांचा तालुका पन्हाळा आहे अण्णा तुम्ही कुस्त्या कधीपासून खेळायला सुरुवात केली साधारणतः मला वाटतंय चार, चार मा ते पाच वर्षाचा वय असताना माझं शोखीन जास्त होते आणि त्यानंतर मग ते मला घेऊन जायचे तालमीत असं ते होत मग त्यावेळी मग काय मुलं यायचे नाहीत मग आमचे वडील जास्त शौकीन मग काय त्या काळी रुपये दे कुणाला दोन रुपये दे पण ये तालमीत येत जा असं ते त्यावेळी म्हणायचे ते बरोबर मला एक सांगा अण्णा तुम्ही कुणाकुणाबरोबर कुस्ती शालेय माझेत महाराष्ट्र शासनापर्यंत माझी निवड झालेली आहे बर आणि जिल्हा अंतर्गत मध्ये म्हंटल तर रवींद्र अण्णा पाटील कागल म्हणजे आपला पाटील केसरीचा हा त्याच्या अगोदरच्या काळ त्याच्या अगोदर काळ पण त्यावेळी तुम्ही त्यांच्यावर खेळला गटात गटात खेळलो बरोबर आणि कोणावर खेळला बाबासाहेब शिरगावकर बाबा शिरगावकर एक चांगला पलवान होता त्याच्यावर खेळला होय तीन वेळा झालेला आहे माझे बाबासाहेब सिरगावकर चे काय झालेल्या कुस्तीमध्ये आमचं एकवल झाली फायनलला मग कोणा पहिला पॉईंट घेल ते विजय बाबा शिरगावकर दोन ते तीन वेळा पहिला पॉईंट घेऊन तो विजय झाला आणि रवींद्र पाटला बरोबर काय झाली नाही त्यानं चितपटच पाडलं हा चितपट पाडलं मला त्यावेळी काय हरकत त्यावेळी नेत्रहीनता ने होती का तुम्हाला दिसायचं कमी होत हो ए, दिसायला कमी होतं पण व्यवस्थित कुठेही कुस्ती खेळताना कुठेही प्रॉब्लेम मला जाणवत नव्हता बरोबर तुम्ही ज्यावेळी लहान असताना तुम्ही शालेय खेळला महाराष्ट्र चॅम्पियन साठी मला तसा नाही योग आला फक्त शालेय स्पर्धेतन योगायोग आला मग त्यानंतर तुमची दृष्टी गेली नंतर हु, बरोबर मग तुम्ही दृष्टी गेली त्यानंतर सुद्धा कुस्ती खेळला तुम्ही दृष्टी गेल्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव ला माझी दृष्टी गेली मग दृष्टी गेल्याच्या नंतर एक दोन वर्षाचा कालावधी मला लागला की ह्या ह्या स्टेप बाहेर पडायसाठी बरं दोन वर्ष गेल्यानंतर मग अचानक माझ्या मनात आलं काय नाही आता हे सगळं विसरून आपण परत आता आपण स्वतःच्या तब्येतीसाठी गावात प्रॅक्टिसला तालम्यात आपण गेलं पाहिजे मग असं करता करता एक दीड दोन महिने आम्ही प्रॅक्टिस केलं आणि योगायोगाने आमच्या गावची यात्रा थोडं समोर आली आ? मग आमच्या गावचे जे काही पैलवान होते ते म्हटले तर अनिल तू पहिल्यासारखा खेळतोय चांगलं काय आम्हाला जाणवत नाही ते काय आम्ही यात्रेत तुझी कुस्ती आम्ही घेणार मग त्यावेळेला गावकरी आमचे सगळे पैलवान बोलल्याच्या नंतर मला नाइलाज झाला आणि त्यांच्या सोबत मला राहावं लागलं त्यावेळी मग मैदानातनं फिरवल्यानंतर ते म्हणले दृष्टीहीन पैलवान आहे आणि याच्याशी कोण खेळताय बघा मग ते कापसेचे पैलवान ते, आले ते एक आले पुढे मग ते म्हणले मी खेळतो पण एक म्हणले की स्पर्श करायला पाहिजे हाताला आणि मग तुम्ही कसंही खेळा ते झाले ते मी जिंकलो त्यावेळी जिंकला होय अरे वा काय अण्णा काय बात आहे म्हणजे नेत्रहीनता असून सुद्धा पैलवाना हार मानली नाही त्यामध्ये सुद्धा खेळून कुस्ती जिंकली अण्णा दिसायचं हो कमी आलं त्यावेळी तुमचं काय कसं काय तुम्ही ऑपरेशन वगैरे झालं का ऑपरेशन माझं चौऱ्याण्णव ला मद्रासला झालं बरं काय झालं ते काय ते माझी वीस मे एकोणीसशे चौऱ्याण्णव रविवारी सकाळी दहा वाजता दृष्टी माझी अचानक कमी झाली बर कमी झाल्याच्या नंतर मग वडिलांना बोललो असं असं झालंय मग सांगलीचे पटवर्धन डॉक्टर त्यावेळेचे फेमस होते त्यांना आम्ही दाखवलं तर ते म्हणले तर मद्रास ला जायला पाहिजे शंकरा नेत्रालय आपल्या देशातलं सर्वोच्च हॉस्पिटल आहे तिथे जाऊन शस्त्रक्रिया करा मग तिथल्या ऍड्रेसवरती आम्ही गेलो गेल्याच्या नंतर मग त्यांनी ते, ते महाराष्ट्रीयन डॉक्टर होते सुनील पारेख म्हणून त्यांनी ते सगळं चेकअप केलं काही प्रॉब्लेम नाही म्हटले एका डोळ्याचे दोन ऑपरेशन करावे लागतील पण हे सक्सेस सगळं होतंय बर मग ते पहिलं ऑपरेशन केलं केल्याच्या नंतर व्यवस्थित दिसायला लागलं बर मग ते दुसऱ्या ऑपरेशनची पुढची तारीख त्यांनी दिली दिले आम्हाला बरं बरं मग पहिलं ऑपरेशन केलं व्यवस्थित दिसायला लागलं गावी आलो बघता बघता दोन महिने निघून गेले आणि मग दुसऱ्या ऑपरेशन ऑपरेशनसाठी आम्ही परत रिटर्न मद्रासला गेलो बर मग मद्रासला गेल्याच्या नंतर ते दुसरं ऑपरेशन केलं त्याहूनही मला चांगलं दिसायला लागलं दोन्ही डोळ्या नाही एका डोळ्याचा प्रॉब्लेम होता बर बर होता मग त्याहूनही चांगलं मला दिसायला लागलं दिसायला लागल्यानंतर मग गावे आलो मग पाच सात दिवस झालं आणि डॉक्टरांनी डोळ्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे हे आम्हाला सांगायचे ते राहून गेलेत मग आम्ही डोळ्याला लाग उठायला लागल्यानंतर कधी दिवसा डोळा चोळला कधी रात्री झोपेत डोळा चोळला आणि हाताचा दाब डोळ्यावर पडला आणि शस्त्रक्रिया बिघडली आणि त्या डोळ्याची दृष्टी पन्नास टक्क्यांनी कमी झाली But... मग परत आम्ही सांगलीला दाखवलं तर ते म्हणले रेटिना सरकलाय पडता सरकलाय uh... मग परत आम्ही मद्रासला गेलो मग म्हणले तर ह्याच्यावरती आता काही चालत नाही डोळा हा नाजूक इंद्रिय आहे आणि uh... दोन ऑपरेशन जास्तीत जास्त करता येतात uh... मग आमच्या वडिलांनी त्यांना सांगितलं माझा ऐकून एक मुलगा आहे आणि काहीतरी तुम्ही करा म्हणलेत आम्ही तिसरं ऑपरेशन करतो पण ह्याची गॅरंटी आम्ही काही देणार नाही मग तिसरं ऑपरेशन जे केलं त्याही डोळ्याची दृष्टी केली आणि द्याव्या डोळ्याची दृष्टी केली बरं असं झालं ते मग परत दृष्टी गेलीच कायमची कायमचीच गेली माझी बरोबर मग अण्णा तुम्हाला महाराष्ट्र मानधन दिले का मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं कुठल्याही प्रकारचं मानधन मला काही दिलं नाही काहीच नाही काय संजय गांधीची फक्त पेन्शन आहे पंधराशे रुपये याच्या व्यतिरिक्त काही नाही मग आता एवढं पैलवान असून एकदम नामांकित पैलवान आम्ही तुमच्या कुस्त्या बघितल्या अण्णा चांगल्या झाल्या बरोबर कुस्ती बांधगडकर आमचा कुस्ती झाली परत आमचा बाबा झाली धनाजी राऊत कुठेतरी धनाजी कुठेतरी धनाजीराव कुठेतरी धनाजी राऊत कुठेतरी मग एवढ्या चांगल्या नामांकित मल्लावर कुस्ती झाली अण्णा तर तुम्हाला महाराष्ट्र गवर्नमेंटला मानधनसाठी तुम्ही काही विचारणा केली नाही मला वाटतं महाराष्ट्र शासनानं क्रीडा खात जे आहे क्रीडा मंत्रालय त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचायला पाहिजे कारण का क्रीडा खाते हे त्यांच्याकडे आहे महाराष्ट्र शासनाकडे आहे मग आपले हे वंचित पिढीत जे काही आहेत खेळाडू झालेले किंवा होऊन गेलेले त्यांच्यापर्यंत पर्यंत त्यांनी पोहोचायला पाहिजे होत पण आता काय करायचंय शासन दरबारी काय सगळ्याच लोकांना जाता येत नाही शासनाने याची नोंद घ्यावी माझ्या माध्यमातून असं मला तरी वाटतंय खरंच महाराष्ट्र गव्हर्नमेंटला माझी कळकळीची विनंती आहे खेळाडू हा अंध आहे पैलवान आहे नाम नामांकित पैलवान आहे मी स्वतः यांच्या कुस्त्या बघितलेल्या आहेत आजपासून बत्तीस वर्षापूर्वी माल्यात कुस्ती बहिल्या वारनेवर मानधनाच्या कुस्ती आम्ही बघितल्या अण्णा कुंभार म्हणजे एक नावाजलेला पैलवान अन्य अन्य म्हणून आम्ही बोलवायचं पाठीमागे बघण्यासारखी तब्येत होती एकदम युवराज पाटलासारखी तब्येत असणारा पैलवान आज नेत्रहीन आहे अंध आहे आणि दुसरी गोष्ट की त्यांना कुठल्याही पद्धतीचं गव्हर्नमेंटचं मानधन मिळत नाही ही खरंच महाराष्ट्रासाठी शोकांतिका आहे मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला किंवा भारत सरकारला सुद्धा मी एवढे सांगतो असे पैलवान आहेत जे काही काळ त्यांनी गाजवलेलं आहे पण त्यांचे निसर्गानं त्यांच्या व्याधीमुळे त्यांना अडचणी आल्या अशा तर लोकांना आपण मदत करूया की मागायला कोणाच्या दाराला गेलेलं नाही कोणाकडे जात पण नाहीत पण आमचं काम काय बनतं की ह्यांच्यासारखे काहीतरी करायला पाहिजे अण्णा महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं तुम्हाला काहीतरी मानधन चालू करावं खेळाडूंसाठी किंवा अंध म्हणा किंवा जे शरीराने अडचणीमध्ये असणारे खेळाडू आहेत ज्यांच्या तब्येती खराब आहेत त्यांना ज्यांना लागलेलं आहे खेळताना लागलेलं आहे वगैरे अशा खेळाडूंना मानधन द्यावं गव्हर्नमेंटनं असं तुम्हाला वाटते का वाटतंय जरूर वाटते कारण का आम्ही गरिबीचा काळ बघितलेला आहे पैसा म्हणजे काय ह्याची कमतरता आम्हाला चांगली माहीत आहे असे अनेक खेळाडू आहेत की पैशासाठी ते अगदी म्हणजे रिव्हर्स गेलेत पाठीमाग गेलेत मग महाराष्ट्र शासनाला एक माझी कळकळीची विनंती आहे क्रीडा मंत्री जे आहेत जे आहेत ते आणि त्यांनी ह्या अशा जे काही विकलांग आहेत आणि त्यांनी खरंच काहीतरी शासना महाराष्ट्रासाठी देशासाठी काही लय नाही थोडं केलेलं आहे त्यांच्याकडे थोडस पाठीमाग वळून बघायला पाहिजे आणि त्यांच्यासाठी निधी हा थोडा खर्च करायला पाहिजे अशी एक माझी नम्र विनंती आहे महाराष्ट्र मानधन आज पंधराशे रुपये खर्च हा आपण कुठं करतोय ह्याच्यावर थोडं चिंतन होणं गरजेचं आहे अशा व्यक्तीला पंधराशे मिळालं त्यानंतर दोन मुलं आहेत परिवार आहे घरचं सगळं बघावं लागतंय बसून राहावं लागतंय त्या माणसाला काही काम करायला येत नाही शेतामध्ये तुम्ही काही शेतामध्ये काम करता अण्णा आता गेला तर शेतामध्ये काही नाही मला काही करायला जमत नाही फक्त भुईमंगाच्या शेंगा तोडतो जजमेंटने एवढेच ह्याच्या पलीकडे मला काही जमत नाही दोन दिवस तेवढेच या पलीकडे काही नाही आणि फक्त मग घरात परिवार वडील वगैरे सेवा करतात काम करतात आणि जेवण त्याच्या व्यतिरिक्त काही नाही मला तेवढं फारसं काही जास्त काम जमतच नाही बरोबर अण्णा मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं खेळाडूंसाठी काही नवीन करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं अण्णा मला तरी वाटत आपला महाराष्ट्र आपली भूमी जी आहे हिंदुस्थान भूमी ते खरंच नाही म्हटलं तरी आता ऑलिम्पिकचे दाखले आता आहेत त्यांच्याकडे नाही असं नाही आणि जास्तीचा निधी थोडासा खर्च करून त्यांच्यामध्ये आधुनिकता आणावी आणि जे काही आता जे काही आमच्यासारखे जे काही पीडित आहेत होऊन गेलेले त्यांच्याकडे थोडस लक्ष द्यावं असं मला वाटतं आणि जे काही नवीन जे काही प्लेअर होतील त्यांना त्यातून ऊर्जा मिळेल बरोबर तुमचा अन्याय झाला वाटतं का गव्हर्नमेंटने लक्ष दिलं तुमच्याकडे आजपर्यंत तसा जर विचार केला तर मी आज म्हणजे थोडस माझ्याकडेच मी लक्ष दिलं आणि शासनाकडे लक्ष म्हणजे काही मी जास्त दिलं नाही अपेक्षा काही केली नाही मला आज एक शासनाला माझा सवाल आहे चौऱ्याण्णवला माझी दृष्टी गेली त्यापासून झाली वर्षे किती शासनाने थोडं लक्ष द्यायला पाहिजे असं एक माझ्या मनाला तरी वाटत आहे माझी बरोबर आहे बरोबर आहे अण्णा पण कसं आहे माहिती आहे का म्हण एक अशी पण आहे की आपलं स्वतःच मूल रडल्याशिवाय आई सुद्धा तिला दूध पाजत नाही अगदी बरोबर अगदी बरोबर तुम्ही मागणी केली का गव्हर्नमेंट कडे नाही आम्ही नाही कधी केली आम्ही नाही मग तुम्ही ती मागणी करायला हवी होती असं पण मला एक गोष्ट मला वाटते जी खंत माझी मनातली आहे ती मला वाटते तुम्ही कधी मागणी केली का अशी कोणी मागणी आम्ही कधी केली नाही पण आज हे तुमच्या माध्यमातून आज मी शासनाला मागणी करतोय किंवा विनंती करतोय की झालं ते झालं पण इथून पुढे लक्ष द्यायला पाहिजे असं एक मला एक मनातून वाटत तुमच्या वडिलांचा हा सतपाल यांच्याबरोबर असणारा फोटो आहे हा तो हा फोटो दिल्लीतला फोटो आहे ना वडिलांचा दिल्लीतला आहे म्हणजे वडिलांना सुद्धा कुस्तीचा शोक शौक होता वडिलांना माझ्या कुस्तीचा शौकीन जास्त होते त्यामुळे हा फोटो सतपाल यांच्या बरोबर आहे बघा त्यांच्या वडिलांचा एकोणीशे एक्क्याऐंशी चा फोटो आहे मग लहानपणा तुमच्या वाटत वाटतो का तुम्ही चांगला पैलाव बनाव त्याशिवाय हे हो काय मागेल हो त्याने लक्ष त्यासाठीच दिलं तुमच्या वरती शिकवायची अगदी अगदी बरोबर काय काय वाकळ करत शिकवायचे ते पुन्हा ते जाता जाता टांग मारायची पुन्हा ढाक कसं काय एखादा पैलवानाची जर पकड मजबूत असेल तर त्यासाठी सोल्युशन कसं काढायचं मार्ग कसं काढायचं हे ते सगळं मला ते दाखवायचे तेव्हा बरोबर अन्ना मला एक सांगा ना वारणेवर जेव्हा मानधना तुम्ही गेलता काय मानधन मिळालं कधी मला मानधनचं त्यावेळी मला वाटतंय रुल्स नसतील असं मला वाटतंय त्यावेळी तीस बत्तीस वर्षापूर्वीचा काळ बरोबर त्यावेळी एवढं काही नियम त्यावेळी नव्हतं अलीकडच्या काळात तुम्ही किती वर्ष होता वारणे मैदानात साधारणतः दोन वर्षे जास्त मला काही कालावधी मिळाल वारणे कोण होत प्रकाश आप्पा पाटील प्रकाश आप्पा मग त्यावेळी मला सांगा वारणे जेव्हा तेव्हा होतो असणारे परवान कोण कोण होते त्यावेळी सरोडचे मधुकर खोत झालं तर माल्याचे महादेव लवार झालं तर मनोहर हो खोथे हेचे तुमच्या शेखरवाडीचे निवास पाटील होता निवास पाटील कंदूरचा तो होता निवास पाटील होता संदीप पाटील पाटील होता का संदीप पाटील होता संदीप पाटील आता अलीकडे आला ते नव्हते हो ना नव्हते नव्हते बाकी आणि कोण कोण होते आणि नाकाने नाकात बोलायचं ते एक पहिला की तुमच्या बरोबर आबा एक होता आबा दिनकर पवार आबा हा दिनकर पवार ऐतवडे हा बरोबर आयतोडी खुर्च काय आयतोडी खुर्च आणि काका पवार होता पण ते सिनियर काका पवार हा काका पवार सिनियर कृष्णा पवार सिनियर होय कृष्णा पवार सिनियर मग ही पैलवान जेव्हा तुम्ही तालमीत आखाड्यात तुम्ही खेळायचा ना त्या तुम्ही तुमची जोड कोणावर असायची आमची जोड ते सिनियरच आमची जोड म्हटलं तर मग आमची कमी मग आमची गावाले होते धनाजी पाटील कोणा मग तुमचे महादेव लोहार ते पण खेळायचे आमच्या संग झालं तर मग नाही म्हणतात ते एक गणी पटेल म्हणून एक मुस्लिम पैलवान होता गनी पटेल गनी पटेल तो एक खेळायचा असं म्हणजे असायचं आलटून पालटून मग काय सांगतील तसं त्या नेमाप्रमाणे आमच्या लढत व्हायची मग त्यावेळी अण्णा तुम्ही जड बैठक किती मारायचं कारण तब्येत असे आहे म्हणजे किती दंड मारायचं बैठक किती माझी त्यावेळी त्यावेळी वय माझं सोळाच होतं मला साडे पंधरा सोळा दंड बैठक किती व्हायची माझी साधारणतः अडीचशे ते साडेतीनशे जोर असायचे आणि बैठका त्या लेवलने फक्त माझ्या दंडाच्या फिटनेस जास्त होत बरोबर मग मला एक सांग सर्वात जास्त दंड तुम्ही किती मारले अण्णा तुझ्या आठवणीतले आठवणीतले साधारणत बघा साडेपाचशे मारले आणि बैठक किती मारल्या बैठकी ते आसपासनच आसपास आसपास बर आणि खायला खुराक काय होता अण्णा त्यावेळी तुम्हाला खायला काही नाही घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे फक्त दूध आणि हे रेग्युलर खाना फक्त तुपातलं जेवण असायचं एवढेच म्हणजे एवढंच एवढं एवढे घरचं पोचवायचं घरच मान काही मिळत मान काही मिळत मग तुमचा त्यावेळी किती खर्च व्हायचा एकोणीशे चौऱ्याण्णवच्या काळखंडामध्ये महिन्याला तुम्हाला किती खर्च व्हायचा साधारणतः काय हजार बाराशे रुपये स्वस्त याच्या काळात आणि आमच्या कुस्त्यांचं मैदानाचं पण त्याच पैसे मी घालाय मग तुम्हाला कुस्त्याचे पैसे काय मिळायचं काय मिळायचं त्यावेळी तुम्ही मैदानावर जाऊन कुस्त्या करत होता ना त्यावेळी होय करत होतो कुणाकोणाबरोबर झाल्या कुस्त्या त्यावेळी मैदानात मग आमचे एक मित्र आहे काय हन्मंत खाशीराव पाटील आहेत ते मग ते म्हटले तर तिकडं आता सांगली जिल्ह्यात आपण तिकडे जाऊया तुला कोण तिकडे ओळखत नाही आणि त्यांना पण तू ओळखत नाहीस चांगली चांगली पोहरत तिकडे आम्ही पाडलीच चांगली पैसे किती मिळाले एखाद्या मैदानाला सर्वात जास्त रक्कम तुम्हाला किती मिळाली जास्त आम्हाला साधारणतः बघा किती शंभर रुपयाच्या आसपास पण प्रेक्षणीय कुस्ती केल्यामुळं बाहेर आम्हाला पैसे जास्त मिळाले बक्षीस स्वरूपात आम्हाला कुस्ती स्वतः तुमच्या बघितलेली माल्यातली उलटी टांग <laughs> का जेव्हा मारली ती काय झाली माल्यात ते काय जजमेंट मला लागलं नाही आणि तिथं थोडस मी रिवर्स गेलो पाठीमाग गेलो आणि उलटी टांग मारायला नको होती पण मी ती मारली आणि ती पाहायला माहिती दुखापती झाली झाली म्हणजे कुस्तीला लय मोठा तुम्हाला गॅप घ्यावा मग त्यावेळी आपण तुम्हाला भरपूर शिवाय दिली ऐकलं कारण का त्यांना अधिकारच आहे दिल्याशिवाय कधी वस्तू वाईट वाटलं का हो खे शिकवताना एखाद्या वेळी तुम्हाला डाव शिकवताना वस्तादान तुम्हाला जर एखादा उलट मारलं बिरलं तर तुम्हाला त्यांचा राग येतो का अण्णा अजिबात नाही एवढ्यासाठी ते आपले गुरु आहेत कुठेतरी आपण कमी पडतोय आपल्याला जाणीव करून देतात बरं त्यामुळे राग येतो अजिबात बिलकुल आजच्या पैलवान किला एखाद्या पैलवानाला समजा मोतीबागच्या पैलवानाला किंवा गंगावीरच्या पैलवानाला किंवा काकापवार तालमीतल्या पैलवानाला वस्तादान जर शिव्या दिल्या मारलं बिरलं लगेच तालीमबाजाचा विचार करतोय कारण का मला शिवया देतो मारतोय म्हणून हे योग्य वाटते का, वा, का मला हे योग्य वाटत नाही कारण का वस्ताद आणि पहिलवान हे नातं हे राहायला पाहिजे हे ज्या पैलवानांना कळत नाही ते असा विचार करतात आणि ज्याला कळालं त्याने ते कळालं नाही नुसतं कळालं नाही ते कळून त्यांनी काहीतरी करून दाखवलंय त्या बर अण्णा तुम्हाला दृष्टी होती त्यावेळी तुम्ही मारुती माने गणपती आंदेकर यांना बघण्याचा योग आला का मला बघण्याचा योग नाही आला पण ते ऐकून चांगले आहेत त्यांचे फोटो वगैरे मी बघितले 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 फोटो मैनुदिन हंगड असताना बघितलं हा मैनुदिन हंगडला बघितले बघितलं वारणीला 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 बघितलं फोटो ते वारणीला वस्तातच होते ना हा मैनुदिन हंगड वस्तात होते बरोबर मग त्यांना तुम्हाला बघण्याचा योग आला योग आला योग आला अण्णा आता नेत्रहीनता होऊन तुम्हाला जवळजवळ तीस वर्षे झाली अण्णा तीस वर्ष कालखंडामध्ये तुम्हाला कुणी मानधन दिलं नाही किंवा संजय गांधी निराधाराच तुम्हाला फक्त त्या रुपये मिळतात ते तुम्हाला नाम मात्र आहेत अण्णा ते पण आता अलीकडे अलीकडे तीस वर्ष कालखंडामध्ये तुम्हाला कधी त्रास झाला का हो या गोष्टीचा अण्णा हाय कि कसा आहे खेडे गावात वडील पण आमचे म्हणजे वारणा दूत सर्व्हिसला सर्विसला आर्थिक अडचणी आमच्या होत्या नाही असं नाही पण त्यातनच आम्ही सावरून आम्ही हे दिवस सगळे पुढे वडिलांनी तुम्हाला आतापर्यंत पूर्ण सांभाळला आता पश्चाताप झाला पश्चाताप आहे आर्थिक अडचणी आहेत म्हणजे पश्चाताप आलास आलाच होय बरोबर मग तुम्ही गव्हर्नमेंट कडे आता गव्हर्नमेंट न तुम्हाला इथून पुढे तरी तुम्हाला मानधन चालू करावं असं तुम्ही गव्हर्नमेंटला निवेदन करू शकता का आता बोलू शकता का तुम्ही निवेदन हे तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातूनच मी महाराष्ट्र शासनाला आता निवेदन मी करू शकतोय कारण का आता विधानसभेची आता निवडणूक आता जवळ आलेलीच आहे आचारसंहिता तर लागलच पण नवीन ज्या वेळेला विधिमंडळामध्ये आपलं नवीन सरकार स्थापन होईल त्या नवीन सरकारनं ज्या काही राहून गेलेल्या गोष्टी आहेत क्रीडा मंत्रालयानं त्या मंत्रालयानं बारीक सारीक लक्ष देऊन जे काही पीडित होऊन गेलेले खेळाडू आहेत पण आज ते हयात आहेत त्यांच्यासाठी काहीतरी निधीची व्यवस्था करावी अशी माझी नम्र विनंती त्यांना आहे बरोबर आता शेवटी जात जात आम्हाला तुमच्या आवडीची कुस्ती तुम्ही बाहेरच्या पैलवानाची कुणाची बघितली का तुम्हाला आवडलेली कुस्ती तुमच्या आयुष्यातली आता पण तुमच्या स्मरणात आहे है कुस्ती कुस्ती लय चांगली तुम्ही सांगू कुस्तीला मला बघण्याचा योगायोग आला नाही पण ऐकण्याचा योगायोग आला कारण का माझे मित्र रवींद्र अण्णा पाटील त्यावेळेला वारनेला योगायोगानं पाकिस्तानच्या पैलवानाबरोबर कुस्ती होती रवींद्र रवींद्रानगेकर हा रवींद्र भानगेकर आपला मग मग वडिलांनी मला सगळं सांगितलं सांगितल्याच्या नंतर म्हणजे मी त्यांना विचारतो आज वारनेला कसं कसं झालं काय मग त्या वेळेला रवींद्र अण्णापटलानं अगदी म्हणजे शेवटपर्यंत चांगली झुंज दिली आणि शेवटला कुस्ती निकाली केली मला एक रवींद्र अण्णापटलाचा अभिमान वाटला त्यावेळेला वाटला किंवा आणि तुम्हाला तुमच्या आवडीचा पैलवान तुमच्या काळातला तुम्हाला तो पैलवान आवडायचा तुम्हाला ऊर्जा मिळायची असं कोण हो त्या काळात पैलवान एखाद्याना त्या काळातला पैलवान म्हटलं तर तुम्हाला आवडायचा हा 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 मला आवडायचं म्हटलं तर बघा एक ते सितूरचे एक ध्याणू पाटील म्हणून एक ते होते होते ते पण त्यांची तब्येत जर बघितली तर तर त्यांनी खरंच काहीतरी ते करून दाखवलं असं असं एक ते जाणवायचं मला ते चितूरचं ज्ञानू पाटील हा द्याणू पाटील बरोबर परत मला एक सांगा ना आता जी कुस्तीमध्ये व्यसनाधीनता वाढली आहे त्याबद्दल तुमचं मत काय अण्णा कुस्तीमध्ये व्यसनाधीनता इंजेक्शन घेणे म्हणा याच्याबद्दल तुमचं मत काय आहे नाही कुस्ती हा एक मर्दानी खेळ आहे मर्दानी खेळ आहे त्यामुळं कुस्ती खेळत असताना जी काही आपलं जी काही मर्दानी आहे ती मर्दानी खासियतच व्हायला पाहिजे असं हे करून चालणार होय असं नाही करून चालणार कारण का दाखले आहेत गुंडा पटील घ्या आपला कधी हार मानणारा नाही झालेला नाही कुस्ती निकाल लोक चल ये समोर मी मैदान नाही सोडून गेलो बाहेर असं म्हणायचं गुंडा त्यामुळं हे झालं म्हणजे म्हणजे व्यसनाधीन नसली पाहिजे नसली हा मर्दानी खेळ आहे बरोबर असं आहे आता पैलवान थोडस मोबाईलच्या व्यसनामध्ये आले ह्याच्याबद्दल तुमचं मत काय आण पिक्चर वगैरे बघणे हा प्रकार लय काहीतरी करायचं आहे तिथं त्या पैलवानाने महापरीक्षा ही दिलीच पाहिजे कारण का जे हे करत असताना मोबाईलचं व्यसन म्हणजे ते चांगलं आहे नाही चा पण जास्ती रेषेच्या पुढे जाऊन व्यसन करणं हे माझ्या म्हणजे विचारात ते योग्य वाटत नाही बरोबर आहे शेवटी जाता जाता पैलवाना तुम्ही काय संदेश देशील आणायला कारण आपल्या कोल्हापूरला तर एक वारसा चांगला आहे कारण आपल्या कोल्हापूरचं नाव एक दिल्ली हरियाणा पंजाब पूर्ण हिंदुस्थानभर आहे आणि ते नाव कुठेही कमी न होता की आपल्या घरच्या कुटुंबियांचे असेल किंवा आपल्या शरीरासाठी असेल ही सगळ्यासाठी जर विचार केला तर हा मर्दानी खेळ म्हणून अगदी प्रामाणिकपणे खसोटीने करायलाच पाहिजे अशी माझी नम्र विनंती ह्या युवा आहे आज अनिल कुंभार गाव बोरपाळे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर नेत्रहीन असणारा पैलवान वयाची बत्तीस वर्षापूर्वी म्हणजे मी बत्तीस वर्षापूर्वीची कुस्ती बघितली माले या ठिकाणी असा हा एकदम देखणा असणारा एकेकाळचा पैलवान नजर लागेल अशी तब्येत होती तो आज नेत्रहीन आहे आणि आज त्यांचे विचार त्यांनी फार चांगल्या पद्धतीने लोकांना मांडलेले आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मांडलेले आहेत अशा पैलवानाचा थोडासा विचार करायला पाहिजे कारण एक काळ्याने गाजवल्या निसर्गाने यांना थोडंसं आदू बनवलं तर त्या आदू पैलवाना किंवा आदू असणाऱ्या खेळाडूंना आम्ही मदत करणं हे काळाची गरज आहे असं मला वाटतंय मी त्यामुळं महाराष्ट्र गव्हर्नमेंटला एवढीच विनंती करेन की आपण याच्यावर जरूर विचार करावा आणि अशा लोकांना खरंच एक अनामात रक्कम एक एक रक्कम म्हणून यांना यांच्या नावावरती द्यावी जेणेकरून त्याच्या व्याजावरती त्यांचं आयुष्य पुढचा प्रवास करतील आणि आयुष्याचे शेवटी पण आता तर आहेच आहेत अशा लोकांना थोडंसं मानधन देऊन उजेडात आणण्याचा प्रयत्न करावा एवढंच मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला भारत सरकारला विनंती करतो आणि जो माझी मुलाखत ऐकतात त्या सर्व लोकांना मी एवढं सांगतो की अशा ऊर्जावान लोकांच्या मुळेच इतिहास घडतो आणि अशा लोकांच्या मुलाखती ऐकून जर तुमच्यात काही बदल झाला तुम्ही जीवनात काहीतरी मिळवलं असं मला वाटतंय एवढंच मी बोलतो थांबतो जय हिंद जय भारत नमस्कारांना नमस्कार